हे बघ, ब्रेनचे चार लोब्स म्हणजे पार्ट असतात. पहिला फ्रंटल, ज्यामुळे आपल्याला स्मेल कळतो. दुसरा पॅराइटल, ज्यामुळे आपल्याला टेस्ट कळते. तिसरा ओसिपिटल, ज्यामुळे आपल्याला व्हिज्युअल समजतात. आणि चौथा टेम्परल, ज्यामुळे आपल्याला ऐकायला येतं. ओके, छान समजवलं सर. पण हे सगळं तुला कसं काय येते? कारण माझ्या ब्रेनचे चार लोब्स खूप छान काम करतात. अगं, मी श्री राजलक्ष्मी रॉयल सायन्स अकॅडमीचा फाउंडेशन कोर्स अटेंड केला होता ना, त्यामध्ये त्यांनी ब्रेन, किडनी, लिव्हर असे सगळे ऑर्गन्स आमच्या हातात देऊन एक्सप्लेन केलं होतं. आणि आता मी तिथे ऍडमिशन पण घेतलंय. तूही घे, नाहीतर नंतर पश्चाताप करत बसशील. आपल्या उज्ज्वल भवितव्यासाठी आजच निश्चित करा आपला प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा मध्ये. जत तालुक्यातील 65 गावांना आता 6 TMC पाणी हे 100% मिळणारच. जत तालुक्याचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी मी जलसंपदा मंत्री हे खातं घेतलं आहे, मंत्री जयंत पाटील. जत तालुक्यातील वंचित 65 गावांना आता 6 TMC पाणी हे 100% मिळणारच आहे. यासाठी एकसंघपणे कार्य करू शकणार आहे याचे मोठे समाधान आज मला मिळत आहे. लवकरच तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करून हे काम सुरू करण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे असे प्रतिपादन जलसंपदा तथा जिल्ह्याचे पालकमंत्री आमदार जयंतराव पाटील यांनी संघ येथे केले. जत तालुक्याचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी मी जलसंपदा मंत्री हे खातं घेतलं आहे. पदाचा वापर दुष्काळी जनतेची तहान भागवण्यासाठी करणार असून जतमधील एकही गाव पाण्यापासून वंचित राहणार नाही असेही ते यावेळी बोलताना म्हणाले. यावेळी जत येथील जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष बसवराज पाटील, माजी सभापती तथा रेल्वे बोर्डाचे संचालक प्रकाशराव जमदाळे, माजी सभापती मंजूर खतीब, माजी नगरसेवक भैया कुलकर्णी इत्यादी दिग्गज नेत्यांसह शेकडो कार्यकर्त्यांनी आमदार जयंत पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी पाणी प्रश्नावर मंत्री जयंत पाटील काय म्हणाले ते पाहूया. जलसंपदा खात्याने अधिकृतपणाने लेखी पत्र कृष्णा खोरे विकास महामंडळाला पाठवलं की 6 TMC पाणी आम्ही तुम्हाला उपलब्ध करून देतोय, तुम्ही जतच्या 65 गावांच्या साठी हे पाणी वापरा. त्यामुळे आता पाणी हा महिन्याचा प्रश्न आता संपला. पाणी 100% आता पिढ्यानपिढ्या तुमचं पाणी आता तुम्ही काढू शकता. 65 गावांच्या साठी आता 6 TMC पाणी आता आपल्याला उपलब्ध 100% झालेलं आहे. आणि ते पाणी आपण 65 गावांच्या साठी आणण्याची योजनेचं डिझाईन सुरू केलेलं. जॉकेश अदाटे, जत.